अनुदानासाठी शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावं असा सल्ला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला होता या बेताल वक्तव्याचा राजकीय शैक्षणिक क्षेत्रातून निषेध होत आहे आज कोल्हापुरात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं भीक मागो आंदोलन करत केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर शनिवारी पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेत आले होते अनुदानासाठी शाळांनी सरकारकडे भिगेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडं आर्थिक सहाय्य मागावं असं वक्तव्य त्यांनी केलं होतं या विधानावर राजकीय शैक्षणिक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आज कोल्हापुरातही ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीनं बिंदू चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली हातात कटोरा घेऊन केंद्रीय मंत्री जावडेकर यांचं नाव घेत भीक मांगो आंदोलन केलं तसंच विरोधात घोषणा देत केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत परिसर दणान सोडला भाजप सरकार उद्योगपतींच्या शिक्षण संस्थांना अनुदान देतं असा आरोपही गिरीश फोंडे यांनी केला बिंदू चौकात झालेल्या आंदोलनात प्रशांत आंबी नामदेव गावडे दिलदार मुजावर धीरज कटारे हरीश कांबळे राजवर्धन कांबळे राजवैभव अमोल पांढरे अमोल देवडकर आनंद सातपुते अमित समुद्रे आरती रेडकर अमोल कांबळे उपस्थित होते